काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आरक्षणाबाबत देशात एक आणि देशाबाहेर एक अशी दुटप्पी भूमिकेचा भारतीय जनता पार्टी पेणतर्फे शुक्रवारी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असल्याचे सांगून आरक्षण ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आलेली संकल्पना आहे. छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले यांच्या भूमीत आरक्षण विरोधी खपवून घेतली जाणार नाही. समाजातील दुर्बल घटकांसाठी आरक्षण बनलं आहे. मागासवर्गीय घटक समाजात मागे पडलेले घटक यांना पुढे आणण्यासाठी आरक्षणाची निर्मिती करण्यात आली असून काँग्रेस नेते राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षण विरोधी जी भूमिका मांडली त्या भूमिकेचा जाहीर निषेध करतो. जे पोटात ते ओठावर अशी राहुल गांधी यांची भूमिका असून यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. मात्र भारतीय जनता पार्टी आरक्षणासाठी सदैव कटिबद्ध असून त्याचे रक्षण करणारी आहे अशी ग्वाही दिली. या निषेध आंदोलनाला भाजपचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे, डीबी पाटील, माजी सभापती प्रफुल्ल म्हात्रे, माजी सभापती सुरेश पाटील, कमलाकर मोकल, डी एम म्हात्रे, जनार्दन जाधव, रवींद्र म्हात्रे, काशीनाथ पाटील, दिलीप पाटील, प्रभाकर म्हात्रे, गणेश पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.